नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपण पाहणार आहोत जरी मरी मंदिर आणि तेथे होणारा भक्ती शक्ती संगम सोहळा. आता या ठिकाणी कल्याण जंक्शन आहे आणि कल्याण जंक्शन पासून पुढे आपण चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला तिकीट घर दिसेल आणि तिकीट घराच्या समोर एक कोळशेवाडीकडे जाणारा एक ब्रिज आहे, पूल आहे. त्या रस्त्याने आपण गेल्यानंतर तुम्हाला जरीमरी मंदिर तिसगाव या ठिकाणचे मंदिर पाहायला मिळेल. बघू शकता या पुलावर सतत असणारी गर्दी बघू शकता. पुढे आपण भक्ती शक्ती संगम सोहळासुद्धा उद्घाटन पाहणार आहोत आणि या ठिकाणी कोळशेवाडीकडे जाणारा हा एक रस्ता आहे आणि समोरचा रस्ता उजवीकडे सरळ असणारा जो जात आहे तो तिसगावकडे हा रस्ता जात आहे. समोर या पुलाच्या खाली आपल्याला रिक्षा बस स्टॉप दिसेल. इथे आपल्याला 12 रुपये पर हेड घेण्यात येतील आणि बघू शकता रिक्षाने इथे स्टॉप उतरल्यानंतर हे जरीमरी मंदिर तिसगाव येथील मंदिर आहे. खूप सुंदर आणि चर्चेचं नवसाचं मंदिर आहे जरी मरी मंदिर बघू शकता. आता या ठिकाणी कलश पूजन होत आहे आणि बघू शकता आपण एक लाईव दृश्य आहे हे या ठिकाणी. या मंदिर परिसरात सध्या खूप गर्दी आहे आणि इथे या जरीमरी मंदिराची आरती चालू आहे. सर्वजण भक्त प्रसन्न आहेत आणि आरतीमध्ये मग्न आहेत बघू शकता आपण हे लाईव्ह दृश्य. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर अवश्य भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर, नवसाचं मंदिर बघू शकता. या ठिकाणी आरती चालू आहे. खूप सुंदर भक्ती शक्ती संगम सोहळ्यामध्ये उद्घाटन किंवा इथून पालखीला सुरुवात होणार आहे. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने पालखी जाणार आहे. आरती संपलेली आहे. प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येते. पुढे या परिसरामध्ये भंडारा आहे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी या भक्ती शक्ती संगम सोहळ्याचा कधी न संपणारा प्रवास. तिसगाव जरीमरी मंदिर, चक्की नाका, नेवाळी नाका, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेळू, नेरूळ, कोशाणे, कर्जत असा प्रवास आहे. पुढे अंजरुण गाव, खंडाळा घाट, त्यानंतर वाघजाई देवी मंदिर, श्री काळभैरव मंदिर, आई एकवीरा मंदिर असा आहे या जरीमरी मंदिर तिसगावची मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आपण बघू शकता खूप सुंदर असं मंदिर, नवसाचं मंदिर. खूप लोक या ठिकाणी नवस करतात आणि नवस बोलतात. काही भक्तांची इच्छा पूर्ण होते आणि हे प्रत्यक्ष बघू शकता जरीमरी मातेचं मंदिर तिसगाव कल्याण पूर्व. या ठिकाणी भक्ती शक्ती संगम सोहळ्याचा सुरुवात तिला या ठिकाणी बघू शकता महाप्रसाद आहे आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य गायन, पुरस्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. बघू शकता हे जरीमरी मातेचं खूप सुंदर असं मंदिर, स्वच्छ सुंदर मंदिर आहे. लाईव्ह बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. जरीमरी माता मंदिर काही भक्त दर्शनासाठी नियमित येतात. इथे रोज संध्याकाळी महाआरती होते. बघू शकता खूप सुंदर असं जरीमरी मातेचं मंदिर.
या मंदिराची सेवा करणारे गुरुजी आहेत आणि काही भक्त पण आहेत. बघू शकता डाव्या बाजूला अजून काही मंदिरे आहेत. हे या मंदिराची जेव्हा पालखी निघते तेव्हा हा रथ असा आहे. पालखीचा रथ सुंदर असा, सुंदर अशा रथाचं भक्त दर्शन घेत आहेत. आणि त्याच्याच डाव्या बाजूला अजून श्री राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती बघू शकता. त्याच्या मागे एक सूर्याचं चित्र आहे. त्याचबरोबर इकडे बघू शकता या राम, लक्ष्मण, सीता यांचं वेशभूषा पण खूप सुंदर आहे. आपण बघू शकता सुंदर असं हे मंदिर. अवश्य भेट द्या आणि दर्शन घ्या. मनातील इच्छा आकांक्षा श्रद्धेने पूर्ण होतील. श्रद्धा ठेवा. बघू शकता आणि त्याच्याच बाजूला एक हनुमानाचं मंदिर सुंदर असं. त्याच्या बाहेर आल्यानंतर या जरीमारी तिसगाव इथे बघा पाण्याची सुद्धा सोय आहे. तिसाई क्रीडा मंडळ, ढोलसुद्धा आहेत. ढोल वाजवून गर्जना केली जाते. पुढे भक्त बघा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि खूप सुंदर असा प्रसाद इथे मिळतो. काही भाविक भक्त जरीमरी देवीसाठी श्रद्धेने अन्नदान करतात. पुढे बघू शकता त्याच्या समोर असा एक छोटंसं मंदिर आहे आणि दगडी काम आहे. सुंदर रेखीव दगडी काम बघू शकता. दगडी कोरीव काम, एक सुंदर कला. तिथेच लाइटिंगची रोषणाई केलेली आहे. आणि बाजूलाच बघू शकता हा एक सांस्कृतिक कार्यक्रम सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि काही भक्त ग्रामस्थ या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. हे पहा जरीमारी मंदिर खूप सुंदर स्वच्छ बघू शकता. कधी कल्याणमध्ये आल्यानंतर या मंदिरातील दर्शन तुम्ही नक्की घ्या. भक्तिशक्ती संगम सोहळा जरीमरी आई एकवीरा मित्रमंडळ तिसगाव कल्याणपूर्व आयोजित वर्ष 11 संपन्न होत आहे. आणि ते बघू शकता आपण खूप गर्दी आहे. एक छान करमणूक सुद्धा या ठिकाणी होते. बघा काही नृत्याचा कार्यक्रम होत आहे. छान अशा या ठिकाणी लावण्या पण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पोवाडे म्हटले. त्यानंतर बघू शकता आपण छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्यक्षात वेशभूषा खूप सुंदर अशी. त्यांच्या बाजूला बघू शकता मावळेसुद्धा आहेत जे भगवा झेंडा हाती घेऊन पुढे या कार्यक्रमात सहभाग होत आहेत. आणि सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढत आहेत. आणि त्यांना स्टेजवर सुद्धा ते एक सुंदर असं पोवाडा त्यानंतर सादरीकरण त्यांनी केले बघू शकता. खूप जल्लोषात हा भक्तिशक्ती संगम सोहळ्याचा कार्यक्रम
या ठिकाणी होत आहे। विविध छान सुंदर असे गायक सुद्धा आहेत त्या स्टेजच्या बाजू। वेशभूषा केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे चाललेले आहेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। बघू शकता वाजवणारे वादक आहेत